मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका न्यायालयानं फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एक समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली हा आयोग मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासेल असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदान जमा केलं जाईल अशी ग्वाही पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली हे अनुदान देण्यासाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पाचशे पन्नास कोटी रुपयांची मागणी केली आहे ही मागणी मंजूर झाल्यानंतर हे पैसे तातडीनं दिले जातील असं ते म्हणाले एकतीस मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा होता मात्र त्यांनी ई पिकं पाणी केलेलं नाही किंवा मा मार्केट कमिटीमध्ये नोंद केलेली नाही त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दोनशे क्विंटलपर्यंत क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्यात येईल असं सत्तार यांनी सांगितलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बियाण्याची कमतरता भासणार नाही असंही सत्तार यांनी सांगितलं राज्यातल्या विविध नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर चोवीस तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली राज्यातल्या पावसाच्या स्थितीवर त्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं